पोरीनं नशीब काढलं, आईबापा वाचूनची पोर, पण सासर कसं घरंदाज गर्भश्रीमंत मिळालं. हो, पण दिसायला एक अशी नक्षत्रासारखी आहे, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय. छे हो, तो काय नारायण दिसत नाही, नावालाच नारायण येतो. असू दे हो, पुरुषाचं काही रूप पाहायचं नसतं, पण हाडाचा गरीब आहे, नीट नांद गेल तो. वरात सासर घरी आली, लक्ष्मीपूजनाचा विधी घरात आल्या आल्या करायचा पहिला विधी. कुलोपाध्यायांनी सागरसंगीत पूजा सांगितली. नवा शालू शेला, आजपर्यंत फक्त नावानेच माहीत असलेले सोन्या मोत्याचे दागिने यांनी लवथवलेली ही भाग्यलक्ष्मी. हो, नाव भाग्यलक्ष्मीच ठेवलं तिचं. ही नवी सुनबाई इनामदार घराण्यातली, तसं तिचं माहेरचं नाव गौरी, पण मोठ्या चुलत जाऊबाई आणि वंस यांना बैरागी शंकराची गौरी नको होती, नारायणाची लक्ष्मीच हवी होती, भाग्यलक्ष्मी. देवी लक्ष्मीचं या घरात फार मोठं प्रस्थ, तसं सगळ्या पंचक्रोशीत ते नावाजलेलं होतं, फार दबदबा तिच्या म्हणजे नव्या सुनेच्या माहेरच्या एका खोली एवढी मोठी प्रशस्त देवघराचीच खोली होती. सासरे गुडघ्या एवढे उंच नक्षीदार शिसवी देभारे, त्यात असंख्य लहान मोठे देव म्हणजे देवाच्या मूर्ती, तांब्या पितळ्याच्या चांदीच्या उपकरणी सगळी चांदीची, मधोमध एक स्वतंत्र चांदीच्या मखराचा देवारा, त्यात घराण्याची ही देवता लक्ष्मी आई म्हणजे तिचा प्रस्तराचा दगडी मुखवटा, तसा रेखीव बिखीव काही नाही पण शेंद्राने माखलेला, डोळ्याच्या जागे निळसर खडे, बाळावर मोत्याची बिंदी, कानाच्या जागे मोत्याच्या कुड्या बुगड्या लवंगा, गळ्यात सोन्या मोत्याची चिंचपेटी बोरमाळ असा घवघवीत साज, आणि सगळ्यात उठून दिसणारी पाणीदार मोत्यांची नथ मधोमध. जरीच्या शालूच्या पदराने वेढलेला लक्ष्मी आईचा मुखवटा पाहून ती क्षणभर दिपून गेली. एक दडपणही आलं मनावर, ही या खानदानाची पहिली सून, बरं का, पहिली सून, आता हिचा वारसा तुला चालवायचा आहे. एका वडीलधाऱ्या आवाजाचा दरारायुक्त आदेशच जणू. दुसऱ्या दिवशी घरात पूजा नैवेद्य सगळं झालं. मग एका चांदीच्या ताटात केळीच्या पानावर सागरसंगीत पंचपक्वान्नाचा नैवेद्य वाढला आणि मोठ्या चुलत जावेबरोबर ती परसदारी गेली. परसदाराच्या दिंडीबाहेरच एक मोठी पायऱ्यांची बारव, झाडावेलींनी चारी अंगांनी इतकी वेढलेली की पहिल्यांदा लक्षातच येऊ नये. जाऊबाई तिला घेऊन आतून बाहेरून छान चिरेबंदी असलेल्या त्या बारवेजवळ गेल्या. बारवेच्या भिंतीला एक लहान कोनाडा देवळी, त्यात पुन्हा शेंद्राने माखलेला दगड, शेजारी पणती राहील एवढी जागा, हे लक्ष्मी आईचं मूळ ठाणं. हा नैवेद्य तिथे ठेव, नैवेद्य दाखव आणि हात जोडून मनोभावाने मागणं माग. जाऊबाई सांगतील तसं डोळे मिटून ती बिचारी मागणं मागत राहिले. आई लक्ष्मी आई, इनामदारांच्या या घराण्यावर आजपर्यंत जसं कृपाछत्र धरलंस तसं अखंड धर. वरातीनं उमरा ओलांडून या वाड्यात आलेल्या सगळ्या सुना आहेवपणी अखेरच्या उमऱ्याबाहेर गेल्या, तसं माझ्या धन्याला उदंड औक्ष दे. संतत संपत उमऱ्याच्या आतच नांदू दे, तुझ्या सेवेत उणं पडू देऊ नको, अखंड सौभाग्य दे. हळूहळू पाहुण्यांनी भरलेलं घर रिकामं होऊ लागलं. नारायण त्याच्या उद्योगाला लागला. घरात मोठ्या सख्या वंस साठीला आलेल्या, पण तरुण वयातच विधवा होऊन माहेरच्या आश्रयाला आलेल्या, या बयोवंशच घराची सगळी कारभारी पाहायची. नारायणावरही तिचा दरारा, दोघा भावा बहिणीत बरंच अंतर. मग हिला कधीतरी कळलं, वंस या पहिल्या सासूबाईंच्या आणि नारायण धाकट्या सासूबाईंचा,
आता घरात हे तिघंच, कामवाल्या बाया माणसं यांची रहदारी, गावात काही चुलत नातलग, आता लग्नाला 15 दिवस झाले. माहेरी कोणी कौतुकाने घेऊन जाईल अशी परिस्थिती नव्हती. मामा काका जेमतेम आपला प्रपंच भागवणारे, त्यांना जमलं तसं लग्न लावून दिलं, हे काय कमी झालं? आता दिल्या घरी तू सुखी रहा असं म्हणत तिचा निरोप मात्र आस्थेने घेतला. आता तुझं तुला घर मिळालं, आता मागं वळून बघू नकोस, कोणीतरी सांगितलं. पण का कोण जाणे, माहेर सासरची पाहुणे मंडळी गेली आणि तिला अगदी निरालंब आधांतरी आधांतरी वाटायला लागलं. आपल्या पायाखाली भूमीच नाही, वर नुसतं आकाश असं काहीसं. दिवस चालले होते, त्या सकाळी सकाळीच मोठ्या वंश कोणाशी तरी बोलत होत्या. तुटक तुटक ऐकायला आलं तिच्या कानावर वंशांचा आवाज. अहो एवढी घाई काय आहे जानकी वहिनी, हां आम्ही काही कुठं पळून जात होतो का? नवी नवरी आहे, रुळते आहे अजून घरात, 15 दिवस झाले, आता हेच मागे लागलेत माझ्या दागिने घेऊन ये म्हणून. मांडव शोभा झाली, आता मांडवही रिकामा झाला. तिला थोडा अंदाज आला, आपल्या वरपक्षाच्या वरचडपणासाठी नातेवाईकांचेच कोणाच्या तरी दागिने मागून आणून नवरीला घालायची ही वैवाट होती. तिला त्या आधीही आवडत नव्हतं, पण आपण एवढ्या मोठ्या इनामदार सावकारांच्या घरात सून म्हणून आलो, त्यांच्या श्रीमंतीच्या सावकारीच्या कथांनी हिचं माहेर दबून गेलं होतं, तेव्हा आपल्याला ही अशी मांडव शोभा करून घ्यावी लागेल असं काही तिला वाटलं नव्हतं. ते वंशांच्या समोर शांतपणे गेली, दागिन्यांचा डबा ठेवून म्हणाली, वंश हे तुमच्याजवळच ठेवा, आता रोजच्या कामात त्यांची अडचणच होते. आणि परत निरागसपणाने पण काहीसं सहेतुक म्हणाली, तशी मला तरी कुठे सवय होती माहेरी दागिन्यांची. नारायणाच्या कानावर जाईल याची दक्षता तिने घेतली. हां थांब सुनबाई थांब, ते पायातले तोडे काढू नकोस, याच घरात वंशपरंपरेने चालत आलेले आहेत. अहो पण जड आहेत ते फार, पायाला बोचतात, होईल सवय हळूहळू. वंशांनी दटावून तिला गप्प बसवलं. पण तेव्हापासून एक झालं, मनोमन सगळे समजून गेले. नणंदही मनातनं काय ते समजली, गरिबाघरची असली तरी चालाक आहे. एक परीने तिला बरंही वाटलं, एरवी बेताचं व्यवहार ज्ञान असलेल्या नारायणाच्या सावकारीची आणि जमीनदारीची उतरती कळा पुढं लक्षात आली असती हिच्या, तर तिला जास्त धक्का बसला असता. पण तरी जाता येता उमऱ्याच्या आत लक्ष्मीला नांदवणाऱ्या कुलस्वामिनी लक्ष्मी आईचा दाखला तिला सगळीकडनं ऐकायला लागायचा. रोज पूजेची तयारी आणि देवीचं दर्शन घेताना ती लक्ष्मी आई डोळे वटारून दटावणी देते असं तिला भासवायचं. 6 महिन्यातच तिच्या लक्षात आलं, हे सगळं बडा घर पोकळवासा. एक दिवशी देवाजवळ रांगोळी काढायला म्हणून गेली तर देवापुढच्या चांदीच्या उपकरणांच्या जागी तांब्या पितळेची उपकरणे दिसली. वंशांचं तिच्याकडे लक्ष होतंच, ठेवून दिलीत का तिजोरीत असं ती काहीतरी विचारणार होती. तोच वंशांनी पदराने डोळे टिपले, ती मनातनं काय ते उमगली. वंश मात्र सारखी लक्ष्मीची स्तोत्र गाणी ओव्या काहीतरी म्हणत असायच्या, पुटपुटत असायच्या. लक्ष्मीबाई हो सरजा, लक्ष्मीबाई हो गिरजा, लक्ष्मीबाई हो तुळजा, लक्ष्मी हसत झाली जागी, भक्ताला बोलावी ती, भक्ताला देई सिंहासन लक्ष्मीनारायण, असं सारखं काहीतरी पुटपुट पुटपुट करायचं. घरातली चांदीची उपकरणी गेली आणि त्याच संध्याकाळी वंश तुळशीच्या कट्ट्यावर ही लक्ष्मीची गाणी पुटपुटत होती. तिला कळत नव्हतं घरच्या ग्रहलक्ष्मीनी या लक्ष्मीला कसं सांभाळायचं. एके दिवशी तिने पायातले चांदीचे तोडे काढूनच ठेवले, वंशांना ते आवडलं नाही. नारायणाच्या लक्षात आल्यावर तो तर संतापला, तोडे का काढलेस? घरातल्या पहिल्या लक्ष्मीच्या पायातले ते खानदानी तोडे आहेत,
घरच्या सुनेच्या रूपाने ती लक्ष्मी उंबरठ्याच्या आत राहते. ते कसं कसं काय? पायात जड तोडे असले की ग्रहलक्ष्मी सहसा उमरा ओलांडून बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून घरातली लक्ष्मी घरात राहते. कहाणी माहीत आहे ना आपल्या घरातल्या महालक्ष्मीची? तिच्या मनात अनेक शंकांचा भुंगा गोंगावत होता. आत्तापर्यंत तो तोडे माझ्याच पायात होते, तरी देवाची उपकरणी बाजारात का गेली? पहिल्या सोन्यानं लक्ष्मीला उमऱ्याच्या आतच कोंडली होती. गडगंज सोनं नाणं होतं खानदानाचं, तरी तिच्या अंगावर मांडव शोभेसाठी दुसऱ्याचे दागिने का मागून आणले? कुठल्या तरी पेढीचे सावकार तगादा करतात म्हणून वंश आणि हे मला चोरून कसली खलबतं करत असतात? आजपर्यंत घरातली जमीन सोनं नाणं हे कमी कमीच का होत गेलं? मग त्या पहिल्या सुनेनं नेमकं केलं तरी काय? कहाणी तिला सांगो वांगीनं कळलीच होती. अशीच रात्र झाली. आता करावं तरी काय हे घर राखण्यासाठी? ती पहिली सून लक्ष्मी आई मला वाट दाखवेल का? तिच्या मनात त्या लक्ष्मी आईची कहाणी रुंजी घालायला लागली. तिन्ही सांजा झाल्या, अमावास्येची रात्र, पण सुनेनं घरभर दिवे लावून घर उजळलं होतं. लक्ष्मी आईचा फेरा सुरू झाला. तिने पाहिलं, हे घर प्रसन्न प्रकाशाने उजळलं आहे. सून तुळशीपाशी दिवा ठेवण्यासाठी उमऱ्यात आली तर दारात सालंकृत लक्ष्मी आई साक्षात उभी. सुनेचं काळीच आनंदाने लक्क झालं. लक्ष्मी आई! तिने लक्ष्मी आईला उमरा ओलांडून आत घेतलं, देवघरात नेऊन तिला पिढ्यावर बसवलं, प्यायला थंडगार पाणी दिलं, वाटीत गोळाचा खडा ठेवला. तुझं घर बघू दे सूनबाई, लक्ष्मी आई म्हणाली. सुनेने आदराने तिला सगळं घर फिरून दाखवलं. धान्याची कोठी, गाईगुरांचा गोठा, दुपट्याचं पडताळ, चूल भानवस, भाकरीनं भरलेली दुरडी. लक्ष्मी आई प्रसन्न झाली. तुझा हात सगळीकडं फिरताना दिसतोय, गर्दनी कामसोय दिसतोय तुझा. हो आई, तुझ्या कृपेने सगळं नीट चाललं आहे. बाळगोपाळ घरात नांदतायत. लक्ष्मी आईला तिने परत देवघरात आणला. लक्ष्मी आई घरात उमऱ्याच्या आत येण्याचं भाग्य एखादीलाच लाभतं, परत तिला उमरा ओलांडून बाहेर न जाऊ देण्याची जबाबदारी आता घरच्या लक्ष्मीची. पण लक्ष्मी आई मुळात चंचल. आता तिची चुळबुळ सुरू झाली. सोनबाई, मी निघते आता. सोनबाई, मी निघते आता. आता काय करावं? हिला उमऱ्याच्या आतच कसं काय अडकवून ठेवायचं? सून चिंतागती झाली. आणि काहीतरी सुचल्यानं तिचा चेहरा एकदम उजळला. म्हणाली, लक्ष्मी आई, लक्ष्मी आई थांब, तिने संजेची आली आहेस, कुंकू लावते, तेवढं लावून घे, घरातनं करंडा आणते. म्हणे म्हणेपर्यंत लक्ष्मी आई उमऱ्यापर्यंत गेली. तिला घाई झाली होती. शपथ आहे आई तुला माझी, माझी तुझ्या लेकीची शपथ आहे आई, उमरा ओलांडू नकोस, थांब, मी तुला कुंकू लावल्याखेरीज जाऊ नकोस, थांब. लक्ष्मीचा नाईलाज झाला. सून तिरीमिरीने परसदारी गेली. पाण्याने बारव भरली होती. सुनेने मागं पुढं न पाहता बारवेत उडी घेतली. सून कुंकू लावायला करंडा घेऊन आलीच नाही की लक्ष्मी आई उमऱ्याच्या आतच राहील हा तिचा हेतू. उडी मारली खरी सुनेने. तिच्या नाकातोंडात पाणी गेलं, श्वास गुदमरायला लागला, हात पाय मारत राहिले, पाय 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 जड 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 होत होते. तोडे तोडे त्या वजनाने पाणी आत आत ओढायला लागलं. घुसमट घुसमट घुसमट, वाचवा, पाण्याबाहेर काढा, तोडे काढा. काय झालं? नारायण जागा झाला. नारायणाने भाग्यलक्ष्मीला हलवून जागी केली. स्वप्न पडलं का काही? नारायणांनी तिच्या डोळ्यावर पाणी मारलं, उठून बसवली
आणि पाण्याचं फुलपात्र तिच्या ओठाशी धरला. दोन घोट पाणी घेतल्यावर ती जरा सावरली. काय दिसलं ग तुला स्वप्नात, ओरडत जागी झालीस म्हणे. सकाळी नारायण, वंश, चुलत जानकी, जाऊबाई सगळ्यांनी घेरा घालून तिला पुन्हा पुन्हा विचारलं, काय दिसलं तुला स्वप्नात. तिला भंडावून सोडलं. ती स्वप्नांचा अर्थ लावीत स्वतःला सावरत होती. काय ग सुनबाई, ते जानकीची मुलगी सुली कशाला ग येते हल्ली तुझ्याकडे सारखी सारखी, कसली पुस्तकं देते ती तुला. अरे नारायणा, तू गेलास न की दुपारभर सुली आणि ती खुसूफुसू करत बसतात. असू दे ग, करमत नसेल दुपारचं. सुली काहीतरी वाचायला आणून देते तिला. असू दे, असू दे तर असू दे. ती सुली आईबापाला न जुमानता शिकत राहिली. मास्तरीण झाली आहे म्हणे मोठी. आता ही काय करणार आहे. काही दिवस असेच गेले. नारायण हल्ली खूप चिंताग्रस्त दिसत होता. जमिनीवरचे कर्जाचे बोजे खूप वाढत होते. अंग मोडून रानात कष्ट करायचा पिंडच नव्हता त्याचा. तसा इनामदाराच्या घराण्यात कुठल्याच पुरुषाचा नव्हता. गडी माणसांच्या आणि कुळांच्या जीवावर घर गाडा कसा तरी रेटत होता. आता कुळकायदा आला. कुळांनाही आता आपण कसतो ती जमीन आपल्या हक्काची झाली तर हवीच होती. जुने कुळं सौम्यपणाने, तर त्यांची पुढची पिढी आक्रमक होत बोलत होती. नारायणाची 40 आली. मुलगा मुलगी गावच्या शाळेत जेमतेम शिकत होते. भाग्यलक्ष्मी समजून उमजून कसं तरी घरात भागवत होती. नणंदही आता थकत चालली होती. ऐकलं का, तिने नारायणाला आणि नंदेलाही ऐकू जाईल अशा बेताने सुरुवात केली. ऐकलं का, उद्यापासून मी बाहेर कामाला जाणार आहे. माझी परीक्षा पास झाली आहे, घरातनंच दिली आहे. सुलूवंशांनी खूप मदत केली, त्यांनी खटपट केली म्हणून मला हे काम मिळत आहे. म्हणजे नोकरी? नारायण आणि नणंद एकदमच म्हणाले. हो, नोकरीच म्हणा. महिन्याच्या महिन्याला थोडेफार पैसे तरी मिळतील. किती ओढाताण होते हल्ली, काळजीनं तुम्हीही खंगत चाललात. नारायण बिचारा स्तब्ध. अगं, पण घरच्या सुनेनी असं काम करायला घराबाहेर का जायचं? तशी रीत नाही आपल्या. आपल्या कुळाच्या लक्ष्मी आईचा दंडक येतो. खरं तर नारायणाला मनापासून दिलासाच वाटला होता. पण नंदेला राहावे ना, नाही म्हटलं तरी तिची मागची पिढी. अगं, पण लक्ष्मी आईने सुनांना दंडक घातलाय ना. तिला मोठ्या सुनबाईनी शपथ घातली होती उमरा न ओलांडण्याची, म्हणजे पांगळं होण्याची. नारायणही चमकला. असे पाहू नका माझ्याकडे. वंशसारखी लक्ष्मीची स्तोत्र आणि गाणी म्हणतात ना. लक्ष्मीबाई आली पांगळ्या पायाची, धन्याशी केली बोली नाही मी जायाची. हो ना वंश, असंच म्हणता ना पांगळ्या पायाची लक्ष्मी. अशी पांगळी करून का लक्ष्मी कुठं घरात राहते वंश. उलट आपली यशोदा काय म्हणते कामवाली, लक्ष्मीबाई आली शेतानं शिवारात. लक्ष्मीबाई आली शेतानं शिवारात, धन्याचं माझं पाणी वल्ल्या गागरीत. नणंदही आता निरुत्तर होत होती. तरी न राहून ती म्हणाली, ते खरं आहे ग, पण तू तुझ्या परीक्षेला पैसे कुठनं आणलेस आणि तोडे कुठे तुझ्या पायातले? दिसत नाहीत बरेच दिवस झाले. विकले तोडे, तोडे विकले आणि परीक्षेचा खर्च केला. काय काय म्हणालीस? दोघंही डोळे विस्फारून एकच शब्द पुन्हा पुन्हा म्हणत राहिले. अगं अगं, बाहेरची लक्ष्मी अखंड घरात राहावी म्हणून घरच्या लक्ष्मीच्या पायात तोडे घालायची प्रथा होती ना आपल्या घराण्यात. पण राहिली का वंश ती घरात लक्ष्मी? उलट त्या तोड्यांच्या बंधनातनं मुक्ती हवी होती. ती लक्ष्मी खरं तर उमऱ्याबाहेरच सगळीकडे आहे. म्हणून तर मी तिला घेऊन येण्यासाठी उद्या उमरा ओलांडते. मला स्वप्नात काय दिसलं म्हणून विचारत होतात ना. मला लक्ष्मी आईने स्वप्नात साक्षात्कार दिला. म्हणाली,
आधी तू जड तोड्यांच्या बंधनातनं पाय मोकळे कर, म्हणजे माझंही पांगळेपण जाईल, तुझंही पांगळेपण जाईल आणि दोघींनाही मुक्ती मिळेल. मी उद्यापासनं उमरा ओलांडते त्या जगभर पसरलेल्या महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी. वंश, आता तुम्ही आनंदाने म्हणा, लक्ष्मी हसत झाली जागी, भक्ताला बोलावी ती वेगी, भक्ताला देई सिंहासन, लक्ष्मी नारायण प्रसन्न.